आणखी एक मोठी बातमी येते. राज्यामध्ये लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल 95,000 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. पोलिसांवरती हल्ला केल्याच्या 184 घटनांमध्ये 663 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तर 18,722 व्यक्तींना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. क्वारंटाईनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 642 व्यक्तींवरती कारवाई करण्यात आलेली आहे. तसंच अवैध वाहतूक करणाऱ्यांवरती 1,279 वाहनांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. 53,000 वाहनांना देखील पोलिसांनी जप्त केलेलं आहे. त्याचबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. कृष्णा, काय आहे अधिकचे अपडेट्स? सुनील, आपण पाहतोय की 22 मार्च पासून ज्यावेळी जनता कर्फ्यू झाला त्यानंतर लगेच महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन घोषित केलेला होता. मात्र आतापर्यंत लॉकडाऊनच्या 3 टप्प्यांमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 95,000 अधिक गुन्हे जे आहेत ते रात्री केले. त्यामध्ये पोलिसांवरती हल्ला केल्याच्या 184 घटना आहेत, ज्यामध्ये 663 व्यक्तींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे. तर राज्यभरामध्ये 18,700 काही तांत्रिक कारणामुळे कृष्णा यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. तर एकूणच आपण जर बघितलं तर राज्यामध्ये लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल 95,000 गुन्हे दाखल झालेले आहेत.